कोहिनूर कंपनीचे बनावट नाव व लोगो लावून आटा चक्की विक्री करणाऱ्या अहमदनगर व पुणे जिल्ह्यात नावाजलेल्या गडाख मशिनरीज दुकानावर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकून 14,97,000 किमतीच्या 175 बनावट चक्क्या जप्त केल्या आहेत. विनोद सेल्स कॉर्पोरेशनचे मालक पराग अशोक कुमार शहा यांच्या फिर्यादीवरून गडाख मशिनरीजचे मालक सुधीर प्रकाश गडाख यांच्यावर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये कॉपीराईट ऍक्ट सन 1957 कलम क्रमांक 63 व 65 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारुळवाडी येथे गडाख मशिनरीज दुकानात सुधीर गडाख हे कोहिनूर ब्रँडचे बॉक्स व आटा चक्कीवर बनावट नाव व लोगो लावून विक्री करत असल्याची माहिती पराग शहा यांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी 3,04,000 किमतीच्या कोहिनूर असे बनावट नाव असलेल्या 2 HP वेगवेगळ्या रंगाच्या 32 आटा चक्क्या, 11,22,000 किमतीच्या 1 HP वेगवेगळ्या रंगाच्या 132 आटा चक्क्या व 71,500 रुपये किमतीच्या 11 आटा चक्क्या अशा एकूण 175 बनावट आटा चक्क्या नारायणगाव पोलिसांना आढळून आल्या असता त्यांनी त्या सील करून जप्त केल्या आहेत. संदर्भात पोलीस अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले की कोहिनूर आटा चक्कीचे उत्पादन व विक्रीचे कायदेशीर रजिस्टर व कॉपीराईटचे अधिकारी विनोद सेल्स कॉर्पोरेशन ॲग्रिकल्चरल मशिनरीज व डोमेस्टिक कोहिनूर फ्लोअर मिलचे मालक पराग अशोक कुमार शहा यांना आहेत. तर गडाख मशिनरीजचे मालक सुधीर प्रकाश गडाख हे स्वतःच्या दुकानात कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करीत विनापरवाना कोहिनूर कंपनीचे बनावट नाव लावून कोहिनूर आटा चक्की गडाख मशिनरीज नावाच्या दुकानामध्ये बाळगून विक्री करता ठेवले असता मिळून आल्याने शहा यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कोहिनूर कंपनीचा लोगो व नाव लावून आटा चक्की विक्री करणाऱ्या पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील दुकानांवर कारवाई करण्याची मागणी विनोद सेल्स कॉर्पोरेशनचे मालक पराग अशोक कुमार शहा व सुहास अशोक कुमार शहा यांनी पोलिसांकडे केली आहे. ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.